नमस्कार, आज मी काकडीचे घावण करणार आहे आणि त्यासाठी लागणार आहे ही काकडी, ह्या दोन ओल्या मिरच्या, नारळ लागणार आहे, तांदळाची पिठी लागणार आहे, मीठ आणि तेल आणि ओल्या मिरच्या शिरून ठेवल्या आहे. तर आता काय करणार मी, ही काकडी चारी जी आहे ती किसणार. आता हा काकडीचा किसून झालेला आहे, तर आता मी हा या बाऊलमध्ये घेते. होते तुम्हाला थोडा नारळ घालणार, नारळाची चून आहे. हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या, मीठ घालणार आहे, मावेल एवढी तांदळाची पीठ, त्यात भिजले जाईल इथपर्यंत. चार ते पाच चमचे झाले बस. आणि आता हे मी असे हलवणार आहे. तव्यावर तवा ठेवलाय मी आणि तवा आता गरम झालाय, मी त्याच्यावर थोडं तेल टाकते. मंद आचेवर हे 5-7 मिनिटात होणार. हे दुसरे आहे.
चार काकडीत फक्त चारच घावणी मिळणार, घावणी किंवा धिरडी काही पण मिळणार. आणि तू आणि आपण कसं झालं ते सांग दाखव आहे ना.